गेल्या अनेक दिवसापासून प्रभाग क्रमांक 10 मधील थांबलेले विकास कामे पुन्हा एकदा सुरू झाली असून यामुळे उपमहापौर कुलभूषण पाटील यांच्या कर्तृत्वाने नागरिकांना एक नवसंजीवनी मिळाली असल्याचे प्रतिपादन राज्याचे पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी आज प्रभाग क्रमांक 10 मधील विकास कामांचा शुभारंभ करीत असताना केले आहे. खड्डाबाई झालेल्या रस्त्यांमुळे रस्त्यासाठी पिंपळा शहर परिसरातील नागरिक बेहाल झाले होते. त्यामुळे रस्त्याच्या विकास कामाची मागणी सतत नागरिकांकडून होत होती. या पार्श्वभूमीवर प्रभाग क्रमांक 10 नगरसेवक व जळगाव शहराचे उपमहापौर कुलभूषण पाटील यांच्या प्रयत्नाने कोट्यवधीचा विकास कामांचे उद्घाटन पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी महापौर जयश्री महाजन, महापालिका नियोजन समितीचे अध्यक्ष नितीन लड्ढा, विरोधी पक्षनेते सुनील महाजन, शिवसेना जिल्हा प्रमुख विष्णू भंगाडे, महानगर प्रमुख शरद तायडे, नगरसेवक शोभा बारी, सुरेश सोनोने, शिवसेना महानगर महिला अध्यक्ष शोभा चौधरी, जिल्हा पदाधिकारी सरिता कोल्हे, सौ ज्योती शिवंदे व अमर जैन, हर्षल मावळे यांच्यासह मान्यवर उपस्थित होते. मध्ये या ठिकाणी बऱ्याच रस्त्यांचा आपण पाहिलं असेल की काँक्रीटीकरण रस्त्याचं लोकार्पण या ठिकाणी करण्यात आलेलं आहे. नवीन रस्त्यांच्या कामाला सुरुवात करण्यात आलेली आहे आणि जळगाव शहरामध्ये मागच्या काही दिवसापासून जे रस्त्यांच्या बाबतीमध्ये चौफेरी ओरड आहे आणि लोकांची खरी समस्या जी आहे ती रस्त्यांची आहे, त्या रस्त्यांच्या कामाला या ठिकाणी आता सुरुवात झालेली आहे. आणि मला तरी असं वाटतं की येत्या काही दिवसामध्ये, आत्ताच मी या ठिकाणी बोलताना सांगितलं की 23 तारखेला आम्ही जळगाव शहरातल्या प्रमुख रस्त्यांच्या काही प्रमाणामधल्या जी अडचणी आहेत त्या सोडण्याचा या ठिकाणी प्रयत्न करणार आहोत आणि शहरातल्या 3 ते 4 प्रमुख रस्त्यांच्या कामाला आमची पिंपळा हा भाग विकास कामांपासून वंचित होता. या ठिकाणी प्रामुख्याने मूलभूत सुविधा सुद्धा नव्हत्या. जसं जलनिसार होण्यासाठी पाणी निचरासाठी गटर असतील, चालण्यासाठी रस्ते असतील, पथदिवे असतील. बऱ्याच वर्षापासून ह्या भागामध्ये कुठलेच विकास कामं हे होत नव्हते. परंतु आदरणीय नगरविकास मंत्री एकनाथरावजी शिंदे साहेब व आमचे जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री आदरणीय गुलाबरावजी पाटील साहेब यांच्या आशीर्वादाने जेव्हा महानगरपालिकेमध्ये सत्तांतर झालं त्या सत्तांतराच्या वेळेस त्यांनी आम्हाला आमच्या प्रभागांमध्ये आणि आमच्या भागामध्ये विकास कामांसाठी ठोस निधी देण्याचं आश्वस्त केलं होतं व त्या अनुषंगाने त्यांनी आमच्या प्रभागासाठी आमच्या शहरासाठी मुबलक प्रमाणात निधी हा उपलब्ध करून दिलेला आहे. काही निधी, काही विकास कामे हे पाईपलाईनमध्ये असून काही विकास कामे हे आज पूर्णत्वास आलेली आहेत. तरी आमच्या पिंपळा भागामध्ये मूलभूत सोयीसुविधांच्या विकास कामांचा आज लोकार्पण व उद्घाटन सोहळा होता. येणाऱ्या काळामध्ये संपूर्ण जळगाव शहरामध्ये अशा पद्धतीने विकास कामांचा व लोकार्पणांचा सोहळा हा आयोजित केलेला असून जळगावकरांच्या इतक्या वर्षापासूनच्या जो त्रास होता व ते जे ग्रासलेले होते धुळीला, खराब रस्त्यांना, पिण्याच्या पाण्याला, दिवाबत्तीला, ती सर्व समस्या सुटणार, भविष्यकाळामध्ये सुटणार असून लवकरच विविध विकास कामे जळगाव शहरात देखील अशाच पद्धतीने सुरू होणार असून जळगावकरांमध्ये या बाबतीमध्ये एक आता आशा पल्लवित झाली आहे व पालकमंत्र्यांच्या माध्यमातून दिलेला शब्द हा जळगाववासियांसाठी हा खरा ठरून विकास कामं हे पूर्ण होणार आहे. भाऊ, गेल्या काळामध्ये महासभेमध्ये मोठ्या प्रमाणात राडा झाला याच सुविधेवरून, याच विकास कामांवरून आणि आता आज पालकमंत्र्यांच्या हस्ते या विकास कामांचं उद्घाटन झालंय, काय सांगाल? मागील काळामध्ये महासभेमध्ये आपण जळगाव शहरवासी, आपले वृत्तपत्र, आपण इलेक्ट्रॉनिक मीडिया, आपण पत्रकार बांधवांनी जो काही महासभेमध्ये झालेल्या भानगडी होत्या, विकास कामांचा विरोध होता किंवा विकास कामांच्या संदर्भातल्या ज्या भानगडी झाल्या होत्या हे ते कामं नसून हे त्या पूर्वीचे कामं मंजूर झालेले असून याचा निधी वर्ग झालेला असून आज रोजी कामं पूर्ण झालेले आहेत. येणाऱ्या काळामध्ये प्रभाग क्रमांक 10 व पिंपळा परिसरामध्ये विकास कामांच्या संदर्भातला तो 5 कोटीच्या निधीचा संदर्भात तो विषय होता व तो अजून मला तरी असं वाटतं की तो महापौरांनी सांगितल्याप्रमाणे त्याच्यावरती काय निर्णय घ्यायचा आहे महासभेमध्ये ते झालेला प्रकार आपण बघितलेला आहे व निश्चितच मला आशा आणि अपेक्षा आहे की विरोधी पक्षातील लोक देखील अशा विकास कामांना कुठे अडथळा ठरणार नाहीत. कारण पिंपळा हा जो परिसर आहे, उपनगर, बऱ्याच वर्षापासून विकास कामांपासून वंचित आहे, याची विरोधकांना देखील जाण आहे. विरोधकातले देखील काही नगरसेवक या पिंपळा नगरीत राहतात आणि मला नाही वाटत की ते येणाऱ्या भविष्य काळामध्ये त्या 5 कोटीच्या निधीला काही अजून विरोध करतील. होणारे कामं आहेत आणि माझी त्यांना देखील विनंती आहे की त्यांनी या कामांना विरोध न करता सर्वांनी एक दिलाने, एक मताने आपल्या पिंपळा प्रभागाचा, आपल्या गावाचा, आपल्या शहराच्या विकासासाठी एक सोबत राहून आपल्या जळगाव शहराचा विकास करण्या संदर्भामध्ये त्यांनी आम्हाला देखील साथ द्यायची आहे, आम्हाला देखील त्यांनी मदत करायची आहे आणि ते नक्कीच करतात देखील आहे. परंतु काही समज गैरसमज असतात ते निश्चितच भविष्य काळामध्ये आम्ही ते दूर करू.